ओके आता पोहे झालेत आणि इकडं जिथे कामाला माझ्याकडून वर पण तुटला इथला वरचा दिवस करून ठेवते कधी कधी ना एक दिवस होती अपॉर्च्युनिटी आली होती पण मी रिजेक्ट केली. हॅलो वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज मी उठले आता माझं स्वयंपाक सगळा रेडी आहे. भाजी पोळी आकांक्षाच्या नावची भाजी पोळी पण तयार आहे आणि आता मी करते नाश्त्याला पोहे कारण आज खूप दिवसांनी म्हटलं पोहे करावेत. आणि मागे आता शी कुठली आणि मागे आमचा धोबीघाट काय आता करणार. नो ऑप्शन नो ऑप्शन आमचे सगळे कपडे आता तिथंच वाळत असतात. आता मी करते पटकन पोहे आणि 8:30 वाजलेत बरोबर माझं सगळं टायमिंगनी होतंय आणि आजच फक्त मी नाश्ता करते कारण जरा म्हटलं पोळी भाजी खाऊन पण कधी कधी कंटाळा येतो है का नाही म्हणून आकांक्षासाठी आणि मी आज लेटपर्यंत झोपले. आज चांगली झोपली कारण की 7 वाजता उठते हिच्याबरोबर मदत करायला. पण तिला म्हटलं झोप आज तू काही टेन्शन घेऊ नको मी करते उठून सगळं आणि वाढीवच करून ठेवते कधी कधी एक दिवस 2 दिवसांची कधी चुपेट थांब एक मिनिट आता शेंगदाणे काढू दे जरा एका हाताने तू पकडतीस का. खूप दिवस झाले पोहे नाही खाल्लाय ना आकांक्षा. मी खाल्लेत माम इकडं पण घरी नाही केले पोहे. मी तर खाल्लेच नाही किती दिवस झाले. हा ना तुझ्यासाठीच करते बघ आमची एक शेगडीवर सगळा स्वयंपाक चाललाय आमचा. पोळी झाली भाजी झाली भाजी पण आता एवढीच ठेवली तुला दुपारी संध्याकाळी माझ्या डोक्यात होतं पोहे करायचे म्हणजे जाऊ दे सकाळीच नाश्ताच करावे परत उगाच अवेळी खाल्लं की त्रास होतो. आता पोहे झालेत आणि इकडं जिथे कामाला गोळा करते आता वाजलेत 9:15. आता फक्त 1/2 तास आहे माझ्याकडं पटकन आवरते देवपूजा करायची आणि आवरायचं पण आहे तर भेटू आपण नंतर आकांक्षा भेटेल आणि मी जाईल ऑफिसला तर भेटू आपण संध्याकाळी बाय. दीदी बोलली का नाही काय माहिती कारण की मी आवरत होते आणि आता वाजलेत 10:30 आणि माझं सगळं आवरलंय फक्त मला नाश्ता करायचा राहिला. तर दीदी पोहे करून गेली तर मला पोहे आता मी गरम करते आणि सकाळ सकाळी नको वाटते त्यामुळं मग मी म्हणलं नंतर खाते मी आणि मस्त पोहे खाणार आणि धुणं कपडे तर झालेलेच मी बघू शकता. आता इथं तुम्हाला कपडेच दिसणार आहे काय करणार यार असा अँगल कुठं मी बोलू माझी आणि फ्लॅट सिस्टीममध्ये तर कपडे बाहेर टाकायला जागाच नसते. आम्हाला गॅलरी नाही आहे मायनस पॉईंट आहे हा गॅलरी नाही आहे. आम्हाला गॅलरी खूप आवडते पण काय करणार गॅलरी नाही नाही तर गॅलरीत मस्त सेटअप पण केला असता आपण काहीतरी वेगळा आणि जाऊ दे नेक्स्ट टाईम गॅलरी बघून बघू आपण. आणि गाईज तुम्हाला मला एक सांगायचं होतं छान अपॉर्च्युनिटी आली होती वेबसिरीजची सासवड वरे मध्ये आणि ते मी नाही म्हणले कारण की मला इकडे यायचं होतं आणि दीदीबरोबर कोण नव्हतं म्हणून मग मी नाही म्हणले. आणि आमची तर वेबसिरीज तर बंदच झाली जाऊ दे काय नको बोलायला त्याच्याबद्दल आणि पण मला पण वाईट वाटतं पण मी नाही बोलत मग जाऊ दे. आणि होती अपॉर्च्युनिटी आली होती पण मी रिजेक्ट केली जाऊ दे नंतर पुढं पुढं अजून भेटू शकतात. तर दुसरी मुलगी पाहिजे त्यांना
त्यांना भेटत पण नाही आहे, तर प्लीज कोणी असेल तर मला इन्स्टाला डीएम करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर डीएम करा, मी तुमचं नाव वगैरे त्यांना देईल. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला इन्स्टावर डीएम करा, कारण की मी पण शोधते. आता त्यांना मी नाही म्हणले तर मी पण मग हेल्प करते माझ्या ओळखीच्यांपैकी तर नाहीच आहे, पण बघू. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, कोणी गर्ल्स बघत असतील सासवड जेजुरीमध्ये असेल, तरच मला डीएम करा, कारण की पुण्या ठिकाणी असेल तर म्हणजे पॉसिबल नाही होत यायचं. तर मग जिथं जेजुरी सासवड हडपसर वगैरे असेल तर मला डीएम करा. आणि मीच केलं असतं पण मी इकडे आहे त्यामुळं मग जाणे दो. आणि चला आता मी गरम करते पोहे छानपैकी. लोणचं नाही यार, लोणचं आणायचं आहे आम्हाला. बघू आज संध्याकाळी आणू, आणि आज संध्याकाळी बघू कुठं कुठं जाणार आहे. आता मला करायचं आहे लॉग एडिट आणि पोस्ट करायचं आहे, आणि हाय स्पीड आहे यार, जिओमध्ये पोर्ट केलं आहे मी, त्यामुळं हाय स्पीड आहे, 5G नेटवर्क आहे, आणि 6 मिनिटात माझा लॉग अपलोड होते. मला खूप असं शॉकिंग न्यूज आहे, कारण की माझं एवढं लॉग अपलोड व्हायला वेळ लागतो ना, हा लॉग माझा मस्त झाला आणि 5G नेटवर्क आहे, त्यामुळं काही टेन्शन नाही. आणि मी वोडाफोनमधून जिओमध्ये पोर्ट केले, कारण की जिओला इथं रेंज आहे जास्त, वोडाफोनला पण आहे पण थोडंसं कमी आहे. आणि चलो आता मी नाश्ता करते मग भेटते. मला सांगायचं होतं की इथं चिंचवडमधल्यांचे पण कमेंट आलेत मला, थँक्यू सो मच. इथं पण तुम्ही माझे लॉग बघता ते, त्या दिवशी पण माझ्या बहिणीची कोणतरी भेटली होती, मैत्रीण असं नाही मैत्री नाही अशी शेजारी नेबर होती, तर ती पण म्हणली मला मी तुझे लॉग बघते, तर मला खूप छान वाटलं, कारण की चिंचवडमध्ये आपल्या जेजुरी ठिकाणी ठीक आहे पण चिंचवडमध्ये पण बघतात, तर थँक्यू सो मच माझे जे लॉग बघतात त्यांना. आणि चिंचवडमध्ये तर तुम्ही कमेंट बघू शकता, वाटलंच तर हिथंच वाटतं राहतात ते. त्यांनी सांगितलं की मारुती मंदिराच्या मागं राहते मी, पण आम्ही तर अलीकडे राहतो. आणि त्यांनी पण कमेंट केली मला थँक्यू सो मच. बघू आपल्याला कधी भेटण्याचा योग आला तर भेटू आपण. आणि चिंचवडकर तुम्ही पण मला भरपूर भरपूर प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. भेटू नंतर, थँक्यू. एक आणि मस्तपैकी मी आवडलं, सगळं हॉल सगळं फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं चकाचक एकदम. आणि ह्या बॅगेत ते कपडे सगळे असं असं झालं ते, बसतच नव्हते कपडे, त्यामुळं नीट सगळे लावून लावले. आणि 2 तास गेले माझं सगळं घरावरनं भांडी वगैरे सगळं झालं. आणि आता मी लॉग एडिट करते पहिले, आणि मग मी तुम्हाला भेटते. ओके, आता माझी दाढीच आणि प्रगतीची व्हिडिओ कॉलवर बोलत होते, त्यामुळं थोडीशी बाबा पोळ झाली ना, आता परत जेवते आता मी. आणि चलो, एवढा उजेड पाय फर्स्ट टाइम येतं आत्ता आलाय का काय माहिती कसं काय. माझ्याकडून बल्ब पण तुटला इथला वरचा, बल्ब तुटलाय. आणि इथलं काय झालं, लावताना आहे ना मी जस्ट असं फिरवलं, काच पडली. बरं, दुखत नाही आहे. कचऱ्यात टाकते बाबा पटकन. आणि बल्ब लावत होते मी, आणि जस्ट फिरवला बल्ब तर तुटलीच काच. आता हे तर शेजारीच आहे दुकान, तर बघू आता. हे असं 0 बल्ब आहे, आम्ही रात्रीचा लावतो कारण की भरपूर अंधार होतो. आणि एवढी थंडी वाजती हातपाय तोंड धुची पण हे नाही आहे, ताकत नाही आहे मला, तेवढी माझ्या हातपाय एवढे गार पडलेत ना. आता मी ना पहिले चहा ठेवला, कारण की मला चहा पिऊ वाटतं आता आल्याचा चहा. आणि का काय माहिती मला आहे ना, कशी कडक तुपातली पोळी खाऊ वाटते. तर बघूया मी करेन का, करू शकते मी, करते जाऊन दे, खाऊ वाटते तर खायचं. आणि आलं टाकते पहिले, आणि तो बल्ब आहे ना चांगलाच तुटला माझ्या पण चिटिया. आणि इथं कसं काय उजेड आला काय माहिती एवढा, इथं खुशच झाले पण बल्ब तुटला ना, त्याची पूर्ण काचच अशी निघली. कसं काय एवढं नाजूक बल्ब आहेत राव. आलं पण खिसणार नाही,
आणि मी बांगडून घेऊन झोपले होते कारण की खूपच आज थंडी वाजते का काय माहिती. आणि आता वाजले 6:15 6:30 वाजले वाटतं. आणि मी करते चहा, आता उठले मी पहिले चहा करते पण मला तोंड पण धू वाटत नाही आहे. पण काय वाटत नाही म्हणून यार कवडी गोरी दिसते मी नाही तर इथं मला पहिल्यापासून काही झालं मी आय थिंक ब्लॅकचं हे झालं असेल. आणि खिडकी लावून घेतली कारण की आम्हाला 3 आहे ना डास येतो आणि गुणगुण 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 करतो नुसता. आणि 3 आमची झोप मोड होती बरोबर का माहीत नाही काय 3 बरोबर येतो काहीतरी पाणी पण नाही हात धुवायला. चलो आता मी काय करते लाटते पोळी एक माझ्यासाठी प्लीज आल्यावर पण मी तिला दिल करून. आणि आज आमचा सगळा स्वयंपाक संपला असंच पाहिजे आम्हाला सगळा स्वयंपाक संपला पाहिजे. त्यानंतर ठेवते पहिले पोळी हे करते. खाली ठेवलाय मोबाईल आणि तुपात मस्त भाजणार आहे मी जिभेचे चोचले. आणि खूप मोठी झाली पोळी इट्स ओके. दीदीला पण करून ठेवल मी फक्त पोळी करून ठेवते. आणि ही गोल गोल झाली मोठी झाली कारण की संपून टाकली मी कणिक. वा आता वाजले 8 आणि दिदीला आता मला आता बोर होत आहे खूपच. आणि दिदी घरून काम करणार आहे उद्या. आय एम सो हॅपी की ती घरी माझ्यासोबत. आणि आता बघू आम्ही बाहेर जाऊ कुठंतरी ते पण तुम्हाला दाखवल कारण की आज स्वयंपाक नाही केला आम्ही सगळा संपला दुपारी. आणि मम्मी पप्पांना पण व्हिडिओ कॉल करणार आहे आणि माझी बॅटरी लो झाली जातं कारण की बोर होतं आणि किचनचा पण तुटला माझ्याकडनं तर मग हा 0 बल्ब लावला आता काय करणार. आणि हो चहा ठेवते तिला आणि ती मग चहा पिल मग आम्ही बाहेर जाऊ कुठंतरी. थोडासा चहा आहे आता. आणि मम्मी पप्पांना तिकडे आलेत आजी आजोबा तर मग मम्मी पप्पांना व्हिडिओ कॉल करणार आहे म्हणजे ते पण घर बघतील आजी आजोबा. दिदी येईल त्याची वाट बघते मी आणि तोपर्यंत चार्जिंगला लावते. गाडीवर खाते
ओके काल कंटिन्यू करता नाही आला लॉग, कारण की आम्ही आल्या आल्या व्हिडिओ कॉल झाला घरी. आम्ही आलो 10 वाजता रात्री खाऊन, आणि काल स्वयंपाक करायची इच्छा नव्हती, त्यामुळे मग आम्ही काय खाल्लं, आपण स्पंज डोसा खाल्ला, लोणी, आणि एवढा सुंदर होता ना, खूप छान होता. आणि नंतर आम्ही कच्ची दाबेली खाल्ली, तर तुम्ही ते बघितलंच असाल. आणि नंतर मग आम्ही काहीच लॉग नाही घेतला, घरी पण आल्यावर डायरेक्ट व्हिडिओ कॉल झाला, मग झोपून गेलो. आणि आजचा लॉग तुम्ही बघा, आज दीदी घरी आहे, तर तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये दीदी घरी दिसणार आहे. आणि हा लॉग इथंच एंड करते, आणि थँक्यू सो मच एवढं प्रेम देत आहे चिंचोडच्या लॉगला. थँक्यू सो मच, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, टिल देन बाय 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 बाय. मी जुगाड केलं आता ते पुढच्या लॉगमध्ये दिसेल. बाय.